अजित पवार यांची आज पत्रकार परिषद होणार आहे। एक मोठा सेलिब्रिटी दादांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। विद्यमान 3 आमदारही दादांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मुंबई विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामधले आमदार असल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अजित पवार आज पत्रकार परिषद घेणार आहे। या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, काय अधिकचे अपडेट्स? सीमा, अजित पवार आज पत्रकार परिषद घेणार आहे, एक मोठा सेलिब्रिटी दादांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचं सूत्रांकडून कळत आहे, तुमच्याकडे काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच, संध्याकाळी 6:30 अजित पवार यांच्या पक्षाची एक महत्वाची पत्रकार परिषद पार पडणार आहे। खरं तर या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे की काय मोठा धमाका अजित पवार आज करणार आहे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून। जी माहिती मिळते त्या माहितीनुसार एक मोठा सेलिब्रिटी आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत आणि त्याचसोबत तब्बल 3 आमदार, महत्वाचे आमदार जे मुंबई विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातला असे 3 जे आमदार आहेत या 3 भागातले ते 3 आमदार आज अजित पवार यांच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती जी आहे ती मिळते सूत्रांकडनं। त्यामुळे आता नक्की हे 3 आमदार कोण आहेत हे बघणं महत्वाचं असणार आहे। खरं तर मुंबई संदर्भात जे म्हटलं जात होतं की वांद्रे पूर्व या मतदारसंघामध्ये उमेदवार देण्यासाठी सध्या अजित पवार यांच्याकडनं त्या ठिकाणी चाचपणी सुरू आहे। नक्की त्याच भागातला कोण आहे का हे आता बघणं महत्वाचं असणार आहे। विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातला नक्की कोणता बडा नेता अजित पवार यांनी आपल्या गळ्याला लावलेला आहे आता बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे। त्यामुळे आज होणाऱ्या या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अजित पवार यांना आतापर्यंत शरद पवार हे एका पाठोपाठ एक धक्के देत होते, आता अजित पवार नक्की कोणत्या पक्षाला धक्का देणार हे बघणं महत्वाचं असणार आहे। अगदी धन्यवाद सीमा आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।